काय बोलू शकता याच्याबद्दल? काय बोलता मग? काय बोलता? कुठला कुठला सांग असा तो असा 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 कुलता असा होतो असा होतो. आज आमच्या ब्लॉगरनी मस्त कीबोर्ड आणि बँजो वाजवलेले आहे. कधी ऐकलं दिसतोय आज मॅडम चालू आहेत आता. हे बघा हे असे बंद पडलेले गाड्याला वापरतात. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मराठमोळे स्वप्निल कदम ड्रमर या युट्यूब चॅनलमध्ये. आपल्याला कॉल आहे म्हणजे तुम्हाला 17 तारीख बोललेलो तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये. आपल्याला आपला स्वप्नला जायचो, आपण तिथे कामाला निघला. त्यांच्या बहिणीचाच हळदीचा प्रोग्राम आहे, सो आपल्याला त्या संबंधित आता ऑर्डर आहे. आणि आधी आपल्याला एक वरतीचा कॉल होता, पण वरतीचा कॉलला काय मी गेलो नाही, सर डायरेक्ट मी चाललो हळदीच्या कॉलला. आणि बघा सगळे ऑफिसमध्ये कोण नाही, सर्व गेले आहेत हळदीला. सो आपल्याला जायचं आहे वाजवायला. मी पण आता निघतो आहे, सगळा ऑफिस वगैरे बंद करून निघतो. बाकीचे पुरं गेले सेटअप वगैरे काढत आहेत सगळा. आणि आधीचा ब्लॉग जो आपला होता नवरीने डान्स केला होता म्हणजे प्रियंकानी, पण त्या ब्लॉगमध्ये असं झालं आपल्याला की त्यानंतर कॉपीराईट लागलं त्या सॉंगमुळे. सो ते पार्ट आपल्याला डिलीट करावे लागले म्हणून ते पार्ट मी डिलीट केले. आता त्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये म्हणते की आपल्या डान्स नसेल नवरीचा, कारण की ते एक सॉंगला कॉपीराईट लागलं त्यामुळे त्या व्हिडिओ आपल्याला कट कराव्या लागल्या. सो ठीक आहे झालं, तर निघू आपण आता जायला. आणि लवकरच आपले 1K सबस्क्रायबर पूर्ण होतील, साधारणतः आपण पोचलो आहे म्हणजे 920-930 आसपास. तर जाऊ लवकरच आपण 1K अशी अपेक्षा करतो तुमच्याकडनं देखील. की जर चॅनलला नवीन असाल तुम्ही ही व्हिडिओ बघत असाल तर लवकर जाऊन आपल्या सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा. आता ऑफिस वगैरे शटडाऊन करतो, त्यानंतर जातो डायरेक्ट आपण सेटअप घेऊन जाऊ डायरेक्ट स्पॉटवरती. तर भेटतो तिकडेच. बघा निघाले सगळे, ते माहिती आहे ना आंबे कुठे? हां हां सेटअप भरते तिकडे सगळे नऱ्या भाई आमचे. आणि हा गेल्या टाइमात आमचा पुष्कळ ऑर्गनायझर आज नाही तो बघ आला. आज ऑर्गनायझर आलाय का तिकडे? आज तू नाही का? आज सगळ्यांचे टिंबडिंब होणार आहे. टिंबडिंब होणार आहे, आज चुकू नका. आणि हा बघा आमचा नाव ना कामावरती होतो त्याच्यामुळे आज जमलं. चला निघू जायला. आणि आज आमचा प्रश्न आहे स्वतः वाजवायला. बघा चला घाई घाई मध्ये चालले सगळे. स्पॉट वर पोहोचलोय आणि नंतर समजलंय की आपल्याला इथनं जायचंय वर. आधीच्या ब्लॉगला होती आपल्याला लिफ्ट, आता काय नाही, आता जायचं चालत चालत वरती चार माळे. सगळे मुंगाईचेच ठेवलंय, एवढीशा गॅपेतनं जमत नाही याला पाठवून ना तरी. चार माळे वर जायचे, चार आमटा काढला आहे बघा स्वप्नील दादा इथे. हाय बाबू तू वाजवते? हाय गर, हाय फाय, हाय हाय फाय. काय वाजवते? काय वाजते? वाजवते वाजव वाजव. वाजव वाजव जोर से. काय वाजवते तू? काय वाजवते? वाजव येतो तुला वाजवता. चला सेटअप वगैरे लावून घेऊ पहिले आपण. इकडे चार माळे चढलोय, दम लागलाय. ए बाबा अरे काल लिफ्ट होती, आजचं काय असत? तू फेमस झालाय सध्या. कसं गेलं? इथे सेटअप लावायचा आपल्याला. हा
नाही ना, मी कामावरती होतो. नाही जमलं. दीपेश म्हात्रे आशावाद होता. दीपेश म्हात्रे आशावाद होता. दीपेश म्हात्रे आणि मी आम्ही दोघं. अरे बापरे. दीपेशने तिथे पण माझ्या फोटो पाय दिला वाटत. आशावाद लागला. चला ऑर्गनायझर बरोबर नाही. अर्धा अर्धा सामान आणतो. तुम्हाला फ्लॅट पाहिजे असेल तर माझ्या बिल्डिंग मध्ये. मी आताच बनवले जश. ऐसे कुछ ज्यादा नहीं हो गया. मतलब कुछ भी. हा बघा आमचा रोटो प्लेयर प्रसन्न धोंडे काय करतोय. काय करतोय माहितीये का? पुढच्या वर्षी मी पावसाळ्यात कीबोर्ड वाजवणार आहे. कीबोर्ड येतो का? अरे एकच शिक काहीतरी माझ्या का होईल नाही. तुम्ही त्या ब्लॉग मध्ये बघितले आणि बघितलं का त्या ब्लॉग मध्ये कोळी गाणी कशी अडकत होतो. आमच्या सरांनी 1.5 दिवसाचे गणपती 1.5 दिवस वाजवला. संपले संपले. आता ऑर्केस्ट्रा मध्ये पाटील यांच्या थोड्या दिवसांनी 1.5 दिवसांचा गणपती संपला. 4-5 दिवस गाणी आपला आहे ना. कालच्या ब्लॉग मध्ये झालं आपलं मोबाईल 1 तारखेला. कुठला कुठला सांग. असं 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 होतं पागल होत्या. त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगू नाही शकत. असं बंद होतो ना तर असं झाल्यावर काय होतं ते तुम्हाला हरामी. मोबाईल येणार आहे आपला 1 तारखेला. कुठला? नऱ्या भाईचा. मला तर बोललेलं थार पण येणार आहे. थार येणार आहे? हे कधी ऐकलं? नऱ्या थारची स्पेलिंग. काय बोलता? अरे भाई थार घेणार आहे पण आता आम्हाला समजलंय. थार कन्फर्म आहे का? अरे तारीख 32 तारखेला. लवकरच आपल्या भेटीसाठी. आणि ते आलं इकडे अर्धा. आणि ऍक्च्युअली स्टँड विसरले. दुसरे स्टँड आणलेले आपल्या आजच्या ऑर्गनायझरनी. सध्या छोट्या लावतोय फुलाची. लाईट गेली. लाईट घालवले का? लाईट घालवले. लाईट गेली नाही. लाईट घालवले. लाईट घालले. अंधेरा अंधेरा तेरा. म्युझिक. त्याला नावच पडलंय काळ्या. तर तुम्ही बघू शकता का मॅडम चालू आहेत आता. हे बघा हे असे बंद पडलेले घडायला वापरतात. भगवान का दिया हुआ सब कुछ है. दौलत है, शोहरत है, इज्जत है, सिर्फ एक तूफान की कमी थी. शैतान ने पूरी कर दी. लगता है दुनिया भर के सारे प्रॉब्लम को किसी ने अपना ही पता बता दिया है. अरे भाग बजलो. आंधेला तार घ्यायचे. तार मध्ये काय माहिती का? त्याची विटांवर. कुठलं गाणं वाजवायचं? कुठल्या गाण्यावर नाचणार आहे? तू सांग तुला कुठलं गाणं पाहिजे. तुला कोणतं गाणं पाहिजे? बस डान्स असा कर ना की थंबनेलला तुझाच फोटो लागला पाहिजे. मस्त की वैभवनी वैभवीत आईने केला भन्नाट डान्स. मला झालंय सेटअप लावू त्याचा आणि वाजवायला सुरुवात करू.
नगर म्हणजे परफेक्ट गावात झालं वगैरे करून घेऊ. त्यानंतर आपली इकडे मेन ताई बसले भरपूर नाचले असले विचारून थांबा जरा कोपऱ्यात बसले बघा किती नाचलीस ग ताई ऐकलं कान गेले ना कामात ना किती नाचलीस बोललो किती नाचलीस मजा आली सगळे फुल धमाल करत होते. सो आता आपण निघू इकडनं मस्तपैकी जेवण वगैरे पॅकअप करून सगळं कान अक्षरशः बधीर झालेत म्हणजे ऐकायला येत नाहीये तुला ह्यानी तर कान अर्धे बधीर केले आमचे ताशा वाजून वाजून नुसते टार टू टार टू. डायरेक्ट आता खाली गेलो आपण भेटू पाहिजे जरा इथलं सामान वगैरे करून कारण की कान आवाज येत नाही. आज आमच्या ब्लॉगरनी मस्त कीबोर्ड आणि बँजो वाजवलेले एक नंबर वाजवलेलं डेंजरस दिसला असेल तुम्हाला ब्लॉग मध्ये चला भेटू नंतर. आलोय फायनली घराच्या इथे सेटअप वगैरे ठेवला मस्तपैकी शो आपला संपला पॅकअप झाला पूर्ण तर आपण हा ब्लॉग आता इथे एंड करू मस्तपैकी आता जाऊन झोपतो कारण की जेवण वगैरे झालं तिकडे सगळं. आणि आज तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये आज कीबोर्ड वाजवायची थोडीशी मजा पण घेतली आज. त्यानंतर दांडिया वगैरे पण वाजला आपलं इथे थोडंफार. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा. तर मी रजा घेतो तुमची भेटतो पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र गुड नाईट बाय.